अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नमस्कार मी अस्मिता तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये आज आहे गुरुवार आणि आज आहे गुरुपुष्यामृत योगसुद्धा आजचा तुमच्या सगळ्यांचा दिवस खूप खूप आनंदात जाव तुमच्या मनीच्या सगळ्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींच्या चरणीत प्रार्थना तर बघा आज गुरुपुष्यामृत योग आहे अतिशय दुर्मिळ असा हा योग असतो ज्या दिवशी म्हणजे गुरुवारच्या दिवशी जेव्हा पुष्य नक्षत्र येतं त्या योगाला गुरु पुष्यामृत म्हणतात तर अतिशय अमृत योग आहे आणि हा खूपच शुभ योग आहे आजच्या दिवशी तुम्ही कुठलंही शुभ कार्य करायला सुरुवात करू शकतात मग ते सोनं खरेदी असो नवीन वाहनांची खरेदी असो किंवा कुठल्या नवीन मालमत्तेविषयी तुमचे काही गुंतवणूक असो तर अशा सगळ्या ज्या आजच्या ज्या आपण गोष्टी करणार आहोत जसं की गृहप्रवेश आहे तर ह्या सगळ्या गोष्टी अतिशय शुभदायी असतात तर आज ते करायला सुरुवात करायला हरकत नसते आणि त्याचसोबत आज आपल्याला गुरुचे आशीर्वाद मिळण्यासाठी गुरुकृपेसाठी आपल्याला गुरुची सेवा देखील करणं तेवढंच महत्त्वाचं असतं तर तुमचे जेही गुरु असतील त्यांची तुम्ही आज मनोभावे सेवा करा त्यांचं नामस्मरण करा आणि सोबतच आज आपल्याला लक्ष्मीचे आशीर्वाद घेण्याचाही दिवस असतो तर आज आपल्याला लक्ष्मीसाठीही काही सेवा करायच्या असतात ज्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरात अखंड वास करेल तर तेच आज मी तुमच्या सगळ्यांसोबत आजच्या या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे मी आज गुरुपुष्यामृतच्या दिवशी काय काय सेवा करणार आहे ते तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात सकाळी उठल्या उठल्या स्नान झाल्यानंतर मी घराचं प्रवेशद्वार पुसून घेणार आहे तसं तर मी परवाच पुसलो होतं दर्शी अमावस्याच्या दिवशी सुद्धा पण आज पुन्हा पुसून घेते आहे कारण आज लक्ष्मी आणि विष्णू आगमनाचा दिवस आहे म्हणून प्रवेशद्वार स्वच्छ पुसून झाल्यावर हळदी कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे प्रवेशद्वारावर घराचा उंबरठा देखील आज आपल्याला स्वच्छ करायचा असतो त्याला आधी पाण्याने पुसून घ्यायचं आणि नंतर थोडीशी हळद आणि गोमूत्र काही थेंब मिक्स करून ही छान पेस्ट तयार करून आपल्याला याचं लेपन उंबरठ्यावर लावायचं असतं तर आता माझं लेपन करून झालेलं आहे उंबरठ्याला आणि एकदा की हे लेपण सुकलं की मी याला हळदी कुंकवाने पूजन करून घेणार आहे घराच्या उंबरठ्यामध्ये सगळ्या देवांचा वास असतो म्हणून आजच्या दिवशी आपल्याला हे पूजन करायचंच असतं आणि पूजा झाल्यानंतर आपल्याला धूपदीप देखील ओवाळायचा असतो दिवा प्रज्वलित करायचा असतो उंबरठ्याजवळ इथे मी छान रांगोळी देखील काढून घेते नेहमी दोघं हात उंबरठ्याला ठेवून देवांना प्रार्थना करावी हे देवा माझ्या घरात सुख समृद्धी नांदू देत नेहमी सकारात्मक ऊर्जेचा प्रवेश माझ्या घरात होऊ देत दर मंगळवारी मी कुलदेवतेचा मंगल कलश हात यातलं पाणी बदलवून घेते पण मला मागच्या वेळेस जमलं नव्हतं तर मग ते काम पण मी आजच करून घेणार आहे त्यासाठी मी कलश छान स्वच्छ घासून घेतला आहे त्यातले तांदूळसुद्धा खालचे बदलवून घेतले आहेत आणि आता कलशावर स्वस्तिक काढून घेते आहे कलशाच्या आत हळद कुंकू अक्षता एक रुपयाचं नाणं फूल टाकून घेणार आहे सुपारी पाच आंब्याची किंवा विड्याची पानं घेऊन त्यांना हळदी कुंकू लावून ते कलशावर ठेवून त्यावर नारळ ठेवावा आणि हा कलश आपल्या देवघरात स्थानापन्न करावा परवाच दर्शी अमावस्याच्या दिवशी सगळ्या देवांना मी छान स्वच्छ घासलं होतं आणि देवांच्या खालचं जे लाल वस्त्र आहे ते देखील बदलवलं होतं म्हणून मी आज ते बदलवलं नाही आहे आणि इथे माझी पूजा करून झालेली आहे दररोज सकाळी देवपूजा करताना मी देवघरामध्ये दोन दिवे लावते देवांच्या उजव्या बाजूला हा जो दिवा आहे चांदीचा हा शुद्ध गाईचा दिवा आहे आणि देवांच्या डाव्या साईडला तेलाचा दिवा मी लावते आज खूप छान वाटतं आहे गुलाबी जास्वंदीची फुलं मला मिळालेली आहेत देवांना वाहण्यासाठी आज गुरुपुष्यामृत अतिशय अमृत योग आहे आणि आज मी माझ्या गुरूंची म्हणजे स्वामींची मनोभावे सेवा करणार आहे तशी तर रोजच करते पण आज जरा वेगळी करणार आहे म्हणजे मी पंचामृत बनवून घेतलेलं आहे आणि त्याने मी स्वामींना स्नान घालणार आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ पंचामृत स्नानम समर्पयामी आजचा दिवस खूप पवित्र आहे आपल्याला जितकी जास्तीत जास्ती सेवा करता येईल आपल्या गुरूंची ती प्रत्येकाने केलीच पाहिजे पंचामृताचं स्नान झाल्यानंतर आता स्वामी नमी। शुद्ध शुद्धजलाने स्नान घालणार आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ शुद्धोजक स्नान समर्पयामी मूर्ती मस्त स्वच्छ पुसून घेतली आहे स्वामींची मी आता लाल आसनावर स्वामींची मूर्ती मी ठेवलेली आहे आणि स्वामींच्या आवडीचं हिना आत्तर मी त्यांना आता लावून घेणार आहे स्वामींच्या मूर्तीला आता मी वश्र परिधान करणार आहे बघा किती छान दिसत आहेत ना स्वामी लाल वस्त्र परिधान केल्यानंतर आता त्यांची छोटीशी मोत्याची माळ आहे ती तीही घालणार आहे आणि आता त्यांना अष्टगंधाचा टिळा लावायचा राहिला आहे तोही लावून घेते आणि सगळ्यात शेवटी त्यांना मुकुट घालायचं आहे म्हणजे त्यांचा जो साज आहे तो परिपूर्ण होईल बघा मस्त दिसतं आहेत ना स्वामी आता स्वामींची मूर्ती मी देवघरामध्ये दे विराजमान केलेली आहे आणि आता स्वामींना फुलं वाहण्याचे बाकी आहेत त्यांच्या आवडीची पिवळे फुलं मी वाहते आहे एका वाटीत थोडीशी खडीसाखर घेऊन ती प्रसादाला ठेवली मी धूपदीप ओवाळून घेते म्हणजे माझी पंचोपचार पूजा इथे करून होईल दररोजची पूजा जरा घाईघाईतच असते माझी पण गुरुवारची पूजा मी ही अतिशय शांतचित्ताने करते आणि दोन तास तरी जातात माझे ह्या पूजेला कारण नंतर मला बऱ्याचशा सेवा देखील करायच्या असतात गुरुवारच्या दिवशी म्हणून माझा हा दिवस खूप खास असतो आणि अतिशय आनंदी असते मी ह्या गुरुवारच्या दिवशी जेव्हा मी अशी सगळी पूजा करते व्यवस्थित सगळ्या देवांची देवपूजा आटोपल्यानंतर स्वामीचरित्राचे तीन अध्याय मी वाचते अकरा जप करते श्रीपाद श्री वल्लभांचं सामूहिक पारायण असतं आमच्या महिलांचं त्यातला एक अध्याय मी आवर्जून वाचते आणि आज तर निमित्त मला खूप साऱ्या सेवा करायच्या आहेत कुंकुमार्चन देखील करायचं आहे अन्नपूर्णा मातेची पूजा करायची आहे गुरुवारच्या दिवशी तुळशीला थोडंसं दूध मी वाहते हे तुळशीचं रोपट मी आत्ताच लावलं आहे एक महिन्यापूर्वी जेव्हा मी सासरी गेलेली मागच्या महिन्यात लग्नाला दिराजच्या तिकडून आमच्या घरच्या गार्डनमधून मी आणलं होतं आणि छान जगलं पण आहे हे रोप तर दर गुरुवारी मी अशी तुळशीची पूजा करते हळद कुंकू अक्षता फूल वाहते धूपदीपं ओवाळते सकाळी तुम्हाला नाही जमलं तुळशीजवळ दिवा लावायला पण संध्याकाळी मात्र शुद्ध गाईचा तुपाचा दिवा तुळशीजवळ नक्कीच लावावा गुरुपुष्यामृतच्या दिवशी अन्नपूर्णा मातेचीही पूजा करायची असते म्हणून किचन आपलं हे सगळं स्वच्छ करावं माझं किचन तर नेहमीच मेस स्वच्छ ठेवते मला ओटा वगैरे अतिशय स्वच्छ लागतो नेहमीच गॅसची सगळी स्वच्छ पुसावी आणि तिला हळद कुंकू अक्षता व्हाव्यात फूल व्हावं धूपदीप ओवाळावं बघा आपल्या सर्व कुटुंबाचं पोट भरण्याचं काम ही माता करत असते त्यामुळे तिची आपण रोजच अशी पूजा केली तर किती छान नाही का पण तुम्हाला रोज करायला नाही जमलं तर कमीत कमी दर गुरुवारी गुरुपुष्यामृतच्या अशा ह्या अमृत योगावर याची पूजा नक्कीच झाली पाहिजे खडीसाखरेचा प्रसाद ठेवून मातेला मनोभावे वंदन करून सांगते आहे असंच आम्हाला अन्न मिळू देत किचनची जी भिंत आहे समोरील भिंत त्यावर हळदी कुंकवाने स्वस्तिक काढावे आता मी करणार आहे श्रीयंत्रावर कुंकुमार्चन म्हणजे कुंकवाचं स्नान मी घालणार आहे श्रीयंत्रावर आणि ते घालताना श्रीसूक्त बोलायचं आहे सोळा वेळा बघा ही अतिशय प्रभावशाली अशी सेवा आहे आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठीची आणि आपली प्राप्त लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी लक्ष्मीप्राप्ती म्हणजे आपल्या घरात केवळ पैसा येणे असं नव्हे तर आपल्या घरामध्ये सुख समृद्धी यावी प्रत्येकाला आरोग्य मिळावं आपल्या कुटुंबाची भरभराटी हा, व्हावी हाच त्यामागचा उद्देश म्हणून सौभाग्यवती स्त्रियांनी ही सेवा नक्कीच करावी कमळगट्ट्याची माळ घेऊन मातेचा बीज मंत्र ओम श्रीम नमहा म्हणून एकशे आठ वेळा ही माळ जपावी लक्ष्मी मातेचा कमलात्मक मंत्र तुम्हाला येत असेल तर तो मंत्र म्हटला तर उत्तमच ही माळ करताना अमावस्यापासून मी कर्पूर होमलाही सुरुवात केलेली आहे चाळीस दिवसांची ही सेवा असते तर तो कर्पूर होम देखील मला आता करायचं आहे कर्पूर होम कसा करावा कुणी करावा त्याचे महत्त्व अशी सगळी संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर मी नुकतीच अपलोड केलेली आहे चॅनलला एकदा अवश्य भेट द्या हा व्हिडिओ पाहण्यासाठी तर ह्या होत्या सगळ्या विशेष सेवा ज्या गुरुवारच्या दिवशी मी आवर्जून करते आणि आज तर गुरुपुष्यामृत योग आहे प्रत्येकाने ह्या सेवा आवर्जून करायलाच हव्यात आजचा हा गुरुवारच्या विशेष पूजेचा व्हिडिओ तुम्हा सगळ्यांना कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा झालेली सेवा देवाच्या चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ